नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे डिलिशियस रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत पिझ्झा। त्यासाठी लागणारे साहित्य: तयार पिझ्झा बेस, मोझरेला चीज, टोमॅटो केचप, मायोनीज, काळी मिरी पावडर, लाल तिखट, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि चवीनुसार मीठ। भाज्यांमध्ये चिरून घेतलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो। ताटामध्ये तयार पिझ्झा बेस ठेवायचा, त्यावर एक चमचा टोमॅटो केचप, मायोनीज, भाज्या ठेवून घ्यायच्या, कांदा, आता शिमला मिरची ठेवूयात, शिमला मिरची ठेवून झालेली आहे, टोमॅटो ठेवूयात। तुम्हाला जर बारीक हवे असेल ना शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता याच्यावर। यावरती मोझरेला चीज, मोझरेला चीज टाकून, चीज आपलं लावून झालेलं आहे। त्यानंतर ना चिली फ्लेक्स, त्यानंतर ना ओरिगॅनो टाकून देऊयात, त्यावर थोडीशी काळी मिरी टाकूया, लाल तिखट, थोडस आणि थोडस मीठ, चवीनुसार। पिझ्झा आपला आता तयार झालेला आहे। आता आपण ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवूया। पिझ्झा आपण ओव्हन मध्ये ठेवून घेऊया। मिनिटं आपल्याला बेक करून घ्यायचा। पिझ्झा आपला आता तयार झालेला आहे। ओव्हन मधून बाहेर काढून घेऊयात। खाण्यासाठी तयार झालेला आहे पिझ्झा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।